मी डॉक्टर निहाल दिलीप बुर्डे. गेल्या 6 वर्षापासून सोलापूरमध्ये पारसच्या तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. उद्या 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसशास्त्र दिवस वर्ल्ड मेंटल हेल्थ डे साजरा केला जाणार आहे. गेल्या वर्षी ह्या दिवसाचं एक थीम होतं, ते म्हणजे वर्कप्लेस मेंटल हेल्थ, म्हणजे कामावरील होणाऱ्या मानसिक समस्या किंवा त्याबद्दलचं निदान आणि त्याबद्दलच्या उपचार ह्याबद्दल थीम होती. आणि ह्या वर्षी तीच थीम आहे, तरुणांमधले मानसिक समस्या, त्यांचं मानसिक स्वास्थ्य. तर आता आजकाल आपण पाहत आहोत की कामावरचं प्रेशर, अनएम्प्लॉयमेंट, किंवा बऱ्याच लोक आता शिकलेले असून पण त्यांना काम मिळत नाही आहे, त्यामुळं त्यांची समस्या भरपूर वाढलेल्या आहेत आणि त्यांचं पॉप्युलेशन पण वाढत आहे भारतामध्ये. त्यांच्यामध्ये समस्या निर्माण होऊन एकतर व्यसनं लागतात त्यांना, त्याचबरोबर आत्महत्येचं पण प्रमाण वाढत चाललेलं आहे. महागाई वाढत चालली आहे, त्यामुळं खर्च वाढत चाललेला आहे, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. तर अशा लोकांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज पण वाढत चाललेली आहे. दरवर्षी जवळजवळ फक्त 100 ते 150 मानसोपचार तज्ज्ञ, नवीन मानसोपचार तज्ज्ञ आता येत आहेत, पण बघितलं गेलं तर त्याच्या हिशोबाने पेशंटची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे खाजगी सायकॅट्रिस्ट भरपूर आहेत, पण गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये तशी सोय फार कमी आहे, ते वाढणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी 2017 गव्हर्नमेंटने एक नवीन बिल पास केलेलं आहे, मेंटल हेल्थ केअर ॲक्ट म्हणून. त्याने आधीचा जो जुना ॲक्ट होता त्याला रिप्लेस केलेला आहे. आता पुढच्या वर्षापासून तो पूर्ण भारतामध्ये तो इनॅक्ट केलेला जाणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या तरतुदी आलेल्या आहेत, त्यापैकी इन्शुरन्स जे आधी त्याच्यामध्ये मानसिक आजार इन्क्लूड नव्हते, ते आता इन्क्लूड केलेले करण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे बऱ्याच रुग्णांचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर मानसिक आजारांनी राहिलेले जे पेशंट्स आहेत रुग्ण, त्यांच्या राईट्सवरती बऱ्याच ह्या ॲक्टमध्ये केलेलं आहे. त्यांना होणारे समस्या आहेत तर ते त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने त्याचा ट्रीटमेंट घ्यायची घेऊ शकतील. कुठलाही मानसिक प्रॉब्लेम झाला किंवा काही गडबड आलं, टेन्शन किंवा उदासीनता आली, तर बऱ्याच वेळेला पेशंट किंवा ते व्यक्ती डॉक्टरांकडे यायला घाबरतात किंवा त्यांना लाज वाटते. तर ते आता वाटायची गरज नाही आहे, आणि जगभरात मान्य झालेलं आहे की जसे शारीरिक आजार असतात तसेच मानसिक आजारही असतात, आणि त्याची ट्रीटमेंट घ्यायला तुम्ही जेवढं उशीर कराल तेवढं त्याचा परिणाम अजून वाईट होत जातो. त्यामुळे लवकरात लवकर त्याची मदत घेणं महत्त्वाचं आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला तर जवळच्या व्यक्तीला त्याची माहिती द्यायला पाहिजे. त्याचबरोबर गरज वाटल्यास तुमच्या जवळच्या जे नेहमी फॅमिली डॉक्टर असतील किंवा ओळखीचे डॉक्टर असतील, त्यांच्या सल्ल्याने जर ते म्हणाले तर नक्की सायकॅट्रिस्टची गरज असली तर ते घ्यायला पाहिजे त्यांची मदत. आणि जेवढे लवकर मदत घेतील तेवढं एकतर आजाराचा म्हणजे रिझल्ट चांगला, ट्रीटमेंट लवकर मिळते आणि लवकर ट्रीटमेंट मिळावं त्याचे रिझल्ट्सही चांगले येतात. आणि बऱ्याच वेळेला ज्या करिअरच्या सुरुवातीला जर हे आजार झाले तर त्याचा करिअरवरती पण परिणाम होतो. त्यामुळं ट्रीटमेंट जर लवकर घेतली तर त्याचं करिअर पण लवकर सेट व्हायला मदत होईल.